टिळक नगर बाल विद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय माय इंग्लिश बुक थ्री घटक रिया इन द सिटी पान क्रमांक 9 रिया इन द सिटी 1 लिसन केअरफुली लुक इनटू युअर बुक अँड से विथ मी लक्ष देऊन ऐका पुस्तकात पाहून माझ्या बरोबर म्हणा हाय आय एम रिया I live in a big city. There are big buildings and wide roads in our city. Buses, cars, bikes. There's a lot of traffic in the city. आता मी याचा अर्थ सांगते. Hi, I am Riya. मी रिया आहे. I live in a big city. Live म्हणजे राहणे, big म्हणजे मोठे, city म्हणजे शहर. मी मोठ्या शहरात राहते. Buildings म्हणजे इमारती. There are big buildings. तेथे उंच मोठ्या इमारती आहेत. And wide roads in our city. Wide म्हणजे रुंद म्हणजे मोठे. Roads म्हणजे रस्ते. अवर म्हणजे आमच्या तिथे आमच्या शहरामध्ये रुंद मोठे रस्ते आहेत बसेस कार्स बाईक्स बसेस कार्स आणि बाईक्स आहेत देअर्स अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द सिटी शहरामध्ये गाड्यांची खूप वर्दळ असल्यामुळे तिथे ट्रॅफिक असतं देअर्स अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द सिटी हे बघा आता इथे चित्रामध्ये शहरातील वर्दळीच्या रस्त्याचं चित्र दिसत आहे मोठे रुंद रस्ते दिसत आहेत रस्त्यांवर बस रिक्षा स्कूटर बाईक कार्स दिसत आहे त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक वाटत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच आणि मोठ्या इमारती आहेत आता खाली काय आहे पाहूया आपण खाली काय दिलंय ते पाहूया देअर्स अ डेअरी नियर माय हाऊस वी बाय मिल्क From the dairy. We get the milk in a pouch. It's nice and as cold as ice. आता आपण याचा अर्थ पाहूया. There's a dairy. Dairy म्हणजे दुधाचे दुकान. Near म्हणजे जवळ. My house म्हणजे माझ्या घराजवळ. तिथे माझ्या घराजवळ दुधाचे दुकान आहे. We buy milk from the dairy. Buy म्हणजे विकत घेणे. Milk म्हणजे दूध. डेअरी म्हणजे दुधाचं दुकान आम्ही त्या दुधाच्या दुकानातून दूध घेतो वी गेट द मिल्क इन अ पाऊच पाऊच म्हणजे पिशवी छोटीशी वी गेट द मिल्क आम्हाला दूध छोट्या पिशवीमधून मिळतं इट्स नाईस अँड ॲज कोल्ड ॲज आईस ते छान असतं आणि बर्फासारखे थंड असतं नेम द थिंग्स यू सी इन द पिक्चर इथे चित्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिसत आहे त्या गोष्टींसाठी इंग्रजी शब्द सांगा फ्रूट शॉप फळांचं दुकान कुत्रा डॉग सागर डेअरी डेअरी म्हणजेच दुधाचं दुकान गर्ल म्हणजेच मुलगी डस्टबिन म्हणजे कचरापेटी उमन म्हणजे बाई फ्लावर शॉप म्हणजे फुलाचे दुकान फ्लावर्स फुलं दिसत आहेत न्यूज पेपर स्टॉल म्हणजे वर्तमानपत्राचं दुकान आता या धड्यात आलेले काही कठीण शब्द आपण चित्ररूपात समजून घेणार आहोत बस BUS बस बिल्डिंग BUILDING बिल्डिंग म्हणजे इमारत रिक्षा RIKSHAW रिक्षा FLYOVER 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 सायकल CYCLE सायकल TREE ट्री म्हणजे झाड
मेन्स एम ई एन एस मेन्स म्हणजे माणसे. कार सी ए आर कार. मिल्क डेअरी एम आय एल के मिल्क डी ए आय वर डेअरी. मिल्क डेअरी म्हणजे दुधाचे दुकान. फ्रूट शॉप एफ आर यू आय टी फ्रूट एस एच ओ पी शॉप. फ्रूट शॉप म्हणजे फळांचे दुकान. एफ एल ओ डब्ल्यू ई आर एस फ्लावर्स एस एच ओ पी शॉप. फ्लावर्स शॉप म्हणजे फुलांचे दुकान. न्यूज पेपर स्टॉल एन ई डब्ल्यू एस पी ए पी आर न्यूज पेपर एच टी एल स्टॉल. स्टॉल न्यूज पेपर स्टॉल म्हणजे वर्तमानपत्रांचे दुकान.